मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका. पडळकरांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची बाजू, तर पडळकरांची केली कानउघडणी. गोपीचंद पडळकर यांनी भावनेच्या भरामध्ये शरद पवारांवर टीका केली. शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाही आहेत, त्यामुळे कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही. विरोधाची भावना असू शकते, पण या शब्दामध्ये मांडणं योग्य नाही. त्यामुळे लवकरच गोपीचंद पडळकर याबद्दल क्लेरिफिकेशन देतील असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे तरुण नेत्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. भावना जरी कठोर असल्या तरी शब्द हे योग्य वापरले पाहिजेत असं म्हणून गोपीचंद पडळकरांची कानउघडणी केली आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. बघा, पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहेत हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण ते आमचे शत्रू नाही आहेत. आणि केवळ पवारसाहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे. एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे. या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही. आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे, मी भावनेच्या भरात बोललो, पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे. मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात, म्हणजे सगळ्याच पक्षाचे, ये बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे. भावना कठोर असू शकतात, पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले पाहिजेत.